आपण मनुष्य आहोत. हे आयुष्य जगताना आपल्याला बऱ्याच चांगल्या व वाईट गोष्टींचा सामना करावा लागत असतो. प्रत्येक स्त्रीला वाटत असते माझा संसार सुखाचा व्हावा, पण कधी कधी खूप सेवा करूनही काहीही फरक पडत नाही. म्हणजे मुले खूप हट्टी आहेत, ऐकतच नाही आहेत, खूप जिद्दी आहेत, पाहिजे ते पाहिजेनच अशी पण सिच्युएशन असते. त्याच्याचबरोबर नवरं खूप हट्टी आहे, चिडखोर आहे, रागिष्ट आहे, ते थोडं पण ऐकूनच घेत नाही आहेत. आमची खूप भांडणे होतात. काही ताईंच्या अशा पण कमेंट असतात की ताई माझे पती खूप ड्रिंक करतात. पण आजच्या कंडिक्शनला काही मुले पण वयापेक्षा लवकर या मार्गाला जातात, वाम मार्गात जातात. संगत गुणामुळे व्यसनाधीन होतात. मग ते कोणत्याही प्रकारचे व्यसन असोत, मग ते मद्यपान असो किंवा धूम्रपान असो किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे व्यसन असो, ताई मी खूप स्वामींची सेवा करते, पण त्या व्यसनातून ते बाहेरच पडत नाही आहेत. किती पण कट्टर आणि बेवडा व्यक्ती असू द्या, आज मी जी सेवा सांगणार आहे ती सेवा केल्या तर खूप जास्त प्रमाणामध्ये त्या व्यक्तीला फरक पडणार आहे. खूप प्रभावी सेवा आहे आज मी सांगणार आहे, ती भगवान शंकराची सेवा आहे जी तुम्हाला आज करायची आहे. हट्टी मुलं, तापट मुलं जे ऐकतच नाही आहेत, किंवा काही कमेंट अशा पण असतात की ताई माझ्या मिस्टरांचं बाहेर अफेअर आहे तर ते थांबवायचं आहे, यासाठी मी काय सेवा करू, तर यावर आपण सेवा पाहणार आहोत. नवरा खूप जास्त व्यसन करतो, याच्यावर पण मी सेवा सांगणार आहे. डोक्यावर खूप कर्जाचा डोंगर असेल तर त्यावर पण आपण आज सेवा पाहणार आहोत. या सर्व समस्यांवर एकच सेवा आहे जी तुम्हाला करायची आहे. या सेवेसाठी आपल्याला सर्वात आवश्यक वस्तू म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्याला आहे ना रुद्रयंत्र आवश्यक आहे, कारण यावरच आपण सेवा करणार आहोत. ही जी सेवा आहे ना ती केली तर आपल्याला खूप जास्त लवकर रिझल्ट पाहायला भेटणार आहे. जसं श्रीयंत्र भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन असतं, त्याच पद्धतीने भगवान शंकरांचं आसन आहे रुद्रयंत्र. श्लोक म्हणतात की यंत्र घरात ठेवायचे काय कारण आहे, पण आपले परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितले की रुद्रयंत्रावर जेव्हा तुम्ही अभिषेक करसाल आणि त्याचे तीर्थ तुम्ही तुमच्या मुलांना देसाल, हट्टी मुलांना देसाल, आजारी व्यक्तींना देसाल, तुम्ही तुमची मुले सारखी आजारी पडत असतील तर तुम्ही हे तीर्थ त्यांनाही देऊ शकताय, किंवा घरातील एखादी व्यक्ती सारखी आजारी पडत असेल तेव्हा तुम्ही हे रुद्रयंत्रावरील शिवमहिम किंवा रुद्राध्यायाचं पठण करून त्यांना हे तीर्थ तुम्ही देऊ शकताय. खूप प्रभावी सेवा आहे, करून तर बघा. तर या सेवेचा आहे ना 100 पट नाही, 1000 पट नाही, लाखो पटीने रिझल्ट आहे. तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होतील. काहींना याविषयी काहीच माहिती नाही आहे, पण आपले थंबनेल पाहून आपल्या व्हिडिओवरती आलेले आहेत, किंवा जे स्वामी सेवेकरी नाही आहेत, किंवा ज्यांना रुद्रयंत्र कुठे मिळते हेच माहीत नाही आहे, त्यांचा प्रश्न असेल ताई रुद्रयंत्र कोठे मिळते, तर हे यंत्र कोणत्याही स्वामी केंद्रात इझिली भेटून जाईल, किंवा एखाद्या दत्तधामी सुद्धा हे यंत्र इझिली भेटून जाईल. तर तुम्हाला जर ही समस्या असेल तर तुम्ही आहे ना लवकरात लवकर रुद्रयंत्र आणण्याचा प्रयत्न करा, आणि ते आणून डायरेक्टली घरामध्ये स्थाप म्हणजे ठेवून नका देऊ, त्याची स्थापना करा, त्याच्यात प्राण प्रतिष्ठा करावी लागते. नाही ते यंत्र आणलं आणि जागच्या जागी देवाच्या जागेवरती जाऊन ठेवून दिलं, याला काहीच अर्थ नाही. नाहीतर ते तुमचे मनातील काम किंवा तुम्ही जी इच्छा मनामध्ये धरून सेवा करणार आहात तर ती पूर्ण कशी होणार आहे, त्यासाठी काय करायचं, यासाठी हे यंत्र आपल्याला सिद्ध करण्याची आवश्यकता आहे. तर आपल्याकडे याच्यासाठी आहे ना आवर्जून नित्य सेवेचे पुस्तक पण आवश्यक आहे, का तर रुद्रयंत्र तर आहे, त्याच्या आपल्याला सेवा करायची आहे, तर आपल्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असणं तितकंच आवश्यक आहे. जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर ते लवकरात लवकर घ्या. ज्या दिवशी तुम्ही यंत्र आणसाल त्या दिवशी जर तुम्हाला टाईम असेल तर ते आहे ना त्या दिवशी सिद्ध करून घ्या. तर सिद्ध कसं करायचं, पंचामृत घ्यायचं, पाणी घ्यायचं, त्याचबरोबर एक तामण घ्यायचं, तामणामध्ये ते यंत्र ठेवून द्यायचं, प्रथम पाण्याने अभिषेक करायचा. अभिषेक कशाने करायचा हे पण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देते. नंतर ना पंचामृताने अभिषेक करायचा. तर अभिषेक करताना आहे ना आपल्याला रुद्राध्यायाचं आपल्याला वाचन करायचं असतं, पठण करायचं असतं. पण रुद्राध्यायामध्ये पण बऱ्याचशा सेवा आहेत. आपण अभिषेक करताना बऱ्याचशा सेवा आपल्याला करायच्या असतात. पण जेव्हा हे सिद्ध करतो नियंत्र तेव्हा त्याची पॉवर वाढत असते, त्याच्यामुळे आपण हे सिद्ध करायचं असतं. यानंतर काय करायचं, रोजच्या रोज तुमच्या टायमिंगनुसार रोज 5 ते 10 मिनटं फक्त काढायची. आपली जी रोजची देवपूजा झाली की तामणामध्ये हे यंत्र घ्यायचं. तुमच्याकडे जर गळती असेल तर गळतीने तुम्ही याच्यावरती अभिषेक करू शकताय. तर वाचन कशाचं करायचं हे मी सांगते. आपल्याला अभिषेक चालू असताना शिवमहिम स्तोत्राचं आपल्याला वाचन करायचं आहे. तर हे आपल्याला रोजच्या रोज करायचं आहे, आणि हे पाणी आपल्याला त्या पीडित व्यक्तीला द्यायचे असते. तर हे ज्यावेळेस आपण अभिषेक करतो ना त्यावेळेस हे पाणी राहत नाही तर ते आहे ना तीर्थ बनत असतं, त्यामुळे त्याच्यात बरीचशी पावर आलेली असते. त्यामुळे हे तीर्थ घरातील बाधित व्यक्ती असू द्या, व्यसनी व्यक्ती असू द्या, किंवा बाहेरचं कुठला नाद असलेली व्यक्ती असू द्या,
चिडकेपणा असू द्या, मुले हट्टी असू द्या, शिक्षणात अपयश असलेली मुले असू द्या, हे तीर्थ त्यांना प्यायला द्यायचं. आता लहान मुलांना हे कळणार नाही, पण मोठी माणसे त्यांना जर तुम्ही ही सेवा करत आहात, म्हणजे तुम्ही कुठल्या, आता एखादी व्यसनीच व्यक्ती घ्या, तुम्ही त्याच्यासाठी ही सेवा करताय, तर त्याला ही गोष्ट पटणार नाही का? तर तुम्ही त्याची व्यसन सोडण्यासाठी ही सेवा करत आहात, तर त्यांना गपचूप तुम्ही हे पाणी दिलं तरीही चालेल. कारण आपण जरी गपचूप दिलं तरी आपण कुणाचं वाईट करत नाही आहे, आपण आपल्या संसारासाठी चांगली सेवा करतोय. म्हणून कुठल्याही प्रकारचं गिल्ट मनामध्ये न आणता तुम्ही ही सेवा खरंच करा. आणि ही सेवा आहे ना, खरंच खूप प्रभावशाली आहे, खूप म्हणजे खूप प्रभावशाली आहे. तुमच्या आयुष्यात जर अशा समस्या असतील तर ही सेवा तुम्ही आवर्जून केली पाहिजे. तर या सेवा आहेत ना आमच्या मनाच्या नसतात, या सेवा स्वामी केंद्रानुसारच असतात. फक्त माझ्या ज्या भगिनी आहेत ना, ज्यांना केंद्रात जाणे शक्य नसते, त्यांच्यापर्यंत या सेवा पोहोचवण्याचा आमच्यासारख्या स्वामी सेवेकऱ्यांचा प्रयत्न असतो. आता कोणाला मध्येच पिरियड्स आले, आता ही सेवा तर चालू केली, कारण आपल्याला ही 40 दिवसाची सेवा करायची आहे. त्याच्या मध्यंतरी जर पिरियड आले, विटाळ आला, सुतक आले, तर ते तिथली तिथं सेवा सोडून द्यायची. तुमचे सुतक पिरियड काय असतील ते त्याच्यातून तुम्ही बाहेर पडल्यानंतर परत कंटिन्यू 40 दिवस ही आपल्याला सेवा करायची आहे. तर काही भगिनींचा हा पण प्रश्न आहे, ताई माझा भाऊ जो व्यसनाधीन आहे तो खूप व्यसन करतो, तर आम्ही काय करू? तुम्ही ही सेवा करू शकताय, पण तुम्ही ही सेवा केव्हा करू शकताय? ज्यावेळेस तुम्ही तुमच्या भावाच्या नजदीक राहत असाल, कारण हे तीर्थ त्याला रोजची रोज देता आलं पाहिजे ना आपल्याला. जी व्यक्ती त्याच्याजवळ आहे, नजदीक आहे, त्यांना ही सेवा तुम्ही करायला सांगा. त्याचबरोबर आता एखादी ताई सेवा करत आहे, काकू सेवा करत आहे, तर ज्या सेवा व्यक्ती करणार आहेत त्यांनी आहे ना 40 दिवस नॉनव्हेज विरज करायचं. काहींना हा पण प्रश्न पडेल की ताई आता आम्ही सेवा करतोय, हे तीर्थ खूप पवित्र आहे, खूप प्रभावशाली आहे, तर आम्ही ज्यांना हे तीर्थ देणार आहे तर त्यांनी नॉनव्हेज खाल्लं तर चालेल का? हो, काहीतरी सिच्युएशन आहे म्हणूनच ते असे वागत आहेत. तुम्ही जर ही सेवा करताय, तुम्ही जर असा विचार करत बसला तर ही सेवा तुमची केव्हाही पूर्ण होणार नाही. तुम्ही असं जरी केलं ना तरीही चालतं, म्हणजे एखादी व्यक्ती जो नॉनव्हेज खात असेल त्याला जरी तुम्ही तीर्थ दिलं तरीही चालेल. फक्त जी व्यक्ती सेवा करणार आहे ना तिने 40 दिवस नॉनव्हेज विरज करायचं. किंवा अजून एक पर्याय आपण शोधू शकतोय, म्हणजे अजून एक पर्याय पण मी तुम्हाला सांगते. तुम्ही आहे ना लवकर उठा, तुम्ही पहाटेच्या टायमिंगला उठा, तुम्ही लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकर तुमचे घरातील व्यक्ती उठण्याच्या अगोदर तुम्ही ही सेवा करा, आणि उठल्याच्या नंतर ना तुम्ही लगेच त्यांना तीर्थ दिलं, म्हणजे नॉनव्हेज वगैरे खाण्याच्या अगोदर तीर्थ दिलं ना तरीही चालेल. तुम्ही अशा प्रकारे सुद्धा करू शकताय. जर माझ्या स्वामी सेवेकऱ्याच्या घरी अगोदरच रुद्रयंत्र आहे, पण ताई आम्ही रुद्रयंत्र आणलं आणि तसंच देवघरामध्ये पूजा करत आहोत, तर ते सिद्ध झालेलं नसणार आहे. तर तुम्ही आहे ना रुद्राध्यायाचं वाचन करून, पठन करून तुम्ही आहे ना ते प्रथम सिद्ध करा. त्याचं कामच ते करत नाही आहे, ते फक्त आणून तुम्ही ठेवलेलं आहे. त्याला सिद्ध केल्याशिवाय त्याच्यात दैवत्व येत नाही, त्याच्यात प्राण येत नसतात, त्याच्यामुळे त्याला सिद्ध करण्याची आवश्यकता आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये ते सिद्ध कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते. नित्यसेवेच्या पुस्तकात ही प्रत्येक गोष्ट डीपमध्ये दिलेली आहे, तुम्ही ती वाचन करून तुम्ही अभिषेक चालू ठेवा. तर ही सेवा पूर्ण करा, 1 क्षण 1 टक्का नाही तर 1,00,001 टक्का तुम्हाला मी सांगते याचा रिझल्ट तुम्हाला पडणार आहे. फक्त तुम्ही रोज न चुकता ही सेवा तुम्ही पूर्ण केली पाहिजे. एखाद्या मुलीची जर वडील व्यसनाधीन असतील तर त्या मुलीने सुद्धा आपल्या वडिलांसाठी ही सेवा करू शकता. ट्रान्ससाठी तुम्ही ही सेवा करू शकताय, परत वडिलांसाठी ही सेवा करू शकताय. त्याचबरोबर मुलगा व्यसनाधीन आहे, तुम्ही त्याच्यासाठी ही सेवा करू शकताय. कोणीही कुणासाठी ही सेवा करू शकताय, फक्त घरातील व्यक्ती असावी ती, आणि ते तीर्थ आपल्याला त्या व्यक्तीला त्याच दिवशी द्यायचं असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. काही ताईंचा असा प्रश्न असेल, ताई माझा मुलगा या मार्गाला गेलेला आहे, वाईट मार्गाची त्याला संगत लागलेली आहे, तर मी काय करू? तुम्ही ही सेवा नक्की करू शकताय. फक्त ते तीर्थ त्याला 2 ते 3 दिवसाच्या आतमध्ये ते तीर्थ तिथं पोहोच झालं पाहिजे. आणि ते तीर्थ असं आहे की त्या तीर्थाला आपण इतरत्र टाकलं पण नाही पाहिजे. खूप प्रभावी आणि प्रभावशाली तीर्थ आहे, खूप उच्च कोटीची सेवा आहे ही. हे तीर्थ पायंदळी पण नाही आलं पाहिजे. आता तुम्ही ज्यावेळेस घरामध्ये हे तीर्थ बनवसाल, तीर्थ शिल्लक राहिलं तर तुम्ही डायरेक्टली जमिनीवर टाकून देऊ नका. ते तीर्थ एखाद्या झाडाला टाका, ते तीर्थ तुळशीला पण टाकायचं नसतं, ते झाडाला टाकायचं. त्याचबरोबर आता तुम्ही घरामध्ये तीर्थ बनवसाल, तुम्ही म्हणसाल आम्ही हंड्यामध्ये हे तीर्थ ठेवू का? म्हणजे आता आपण एवढं मोठं तर ठेव बनवणार नाही आहे तीर्थ, समजून घ्या. कारण व्हिडिओवरती शब्द न शब्दाला गैरार्थ काढणारे लोक असतात. तुम्ही फक्त समजून घ्या मला काय बोलायचं ते. आता तुम्ही ग्लासभर तीर्थ बनवले, पण तुमच्या घरात पाण्याचा हंडा आहे, तुम्ही म्हणसाल ताई आम्ही त्याच्यात टाकू का? हो, टाकू शकताय. पण हे तीर्थ कसं आहे ते आपण ज्यावेळेस वॉशरूमला वगैरे जातो त्यावेळेस पण आपला कोठा साफ होत असतो, त्यावेळेस हे तीर्थ त्या वाटेने पण नाही गेलं पाहिजे. त्यामुळे हे तीर्थ थोड्या थोड्या प्रमाणातच आपण पिलं पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा.
त्यामुळे हंड्यात पण हे तीर्थ टाकू नका. ज्यावेळेस तुमची ती बाधित व्यक्ती घरात येईल, पाण्यामध्ये तिला थोडंसं तीर्थ टाकून द्या किंवा स्टार्टिंगला थोडंच पाणी द्या, नाही तर तांब्या भरून द्या, ते वाईला घालवा. काहीच उपयोग नाही आहे या गोष्टींचा. ही स्वामीसेवा आहे, यातली रेग न रेग आमच्या मनाची नसते, ही स्वामी केंद्रातच हे सांगितलं जातं. कारण खूप कमेंट येतात काही काही गोष्टींवरती, तर विचारसरणीवर पण निर्भर असतं. ज्यांना पटत नाही त्यांनी व्हिडिओवरती नाही आलं तरी चालेल. तर चालत मग, अशी सेवा आहे. ज्या माझ्या भगिनी या टेन्शनमध्ये असतील त्यांनी नक्की सेवा करा, तुम्हाला नक्की मार्ग भेटेल. डिस्क्रिप्शनमध्ये मी जे देते ते तुम्ही नक्की त्या ज्यावेळेस तुम्ही रुद्रयंत्र आणसाल त्यावेळेस ते सिद्ध करण्यासाठी त्याचा वापर करा. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही शिवमहिम स्तोत्राचं पठण करून अभिषेक करणार असाल त्यावेळेस रोज स्वामींचा 11 माळी जप करायला पण विसरू नका. आणि त्याच्यानंतरनं शिवमहिम स्तोत्राचं वाचन करत करत तुम्ही अभिषेक करा. आज माझ्या व्हिडिओवरती ज्या काही महिला असतील, भगिनी असतील, नक्की त्यांच्या मनातील स्वामी इच्छा पूर्ण करतील. का तर तुम्ही खूप उच्च कोटीची सेवा तुमच्या फॅमिलीसाठी करत आहात, नक्की तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. फक्त श्रद्धेने विश्वासाने तुम्ही स्वामींवरती विश्वास टाका आणि ती सेवा पूर्ण करा. नक्की तुम्ही यातून बाहेर पडसाल. 40 दिवसांमध्ये तुम्हाला रिझल्ट येणार, म्हणजे येणारच. फक्त तुम्ही काय करा, मला प्लीज रिझल्ट आल्याच्यानंतरनं माझा व्हिडिओ शोधायला लागला तरी चालेल, पण मला नक्की कमेंट करून सांगा ताई. कमीत कमी हे तरी सांगा की तुमच्या या सेवेने ताई आमच्या फॅमिलीमध्ये फरक पडलेला आहे. बाकी काही नाही पुढचं सांगितलं तरीही चालेल, मी त्याच्यावरून समजून घेईल. आणि तुमच्या जवळ जर नजदीक कोणी ह्या संकटात कोणी असेल किंवा या त्रासाने ग्रासलेली व्यक्ती असेल तर तुम्ही प्लीज अशा भगिनींना मदत करा. तुम्ही त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि एखाद्या घरामध्ये महिला चिडचिड जर करत असेल तर त्या दादांनीही ही सेवा केली तरीही चालेल. किंवा एखादी महिला जरी आजारी असेल, तिला कुठलाही प्रकारचा आजार असू द्या, तुम्ही ही सेवा केली ना तरीही चालेल. त्या ताईंना हे तीर्थ दिले तरीही चालेल. चालात मग, माझ्या मते ही सेवा तुमच्या नक्की लक्षात आलेली असणार आहे. सेवा जर लक्षात आलेली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा, ज्याने एखाद्या महिलेच्या भगिनीच्या घरामध्ये सुद्धा फरक पडेल. चालात मग, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.